आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील. सांगलीतील गणेशनगरमध्ये पाचव्या गल्लीत परवाना नसताना बेकायदा गर्भपात करणाऱ्या चौगुले हॉस्पिटलवर महापालिकेच्या पथकाने शनिवारी छापा टाकला आहे. यावेळी 7 जणींचा बेकायदा गर्भपात केल्याचे जप्त रेकॉर्डवरून निष्पन्न झाले आहे. छाप्यात कालबाह्य औषध साठा, गर्भपातासाठी वापरण्यात येणारे 15 किट जप्त केले आहेत. महापालिकेच्या पथकाने हॉस्पिटल सील केले आहे. या प्रकरणी हॉस्पिटलचे मालक डॉक्टर स्वप्नील जमदाडे, डॉक्टर विजयकुमार चौगुले, डॉक्टर सौ रुपाली विजयकुमार चौगुले यांच्यावर महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर संजय कवटेकर यांच्या फिर्यादीनुसार शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.